देशभरात आज रमजान ईद साजरी होती आहे ईदनिमित्त सकाळीच देशभर नमाज अदा करण्यात आला दिल्लीतल्या जामा मशिदीमध्ये या निमित्त मोठी गर्दी पाहायला मिळाली देशातल्या विविध मशिदींमध्ये नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या बुधवारी रात्री ईदचा चांद दिसल्यावर रमजानचा शेवटचा नमाज अदा करण्यात आला त्यानंतर मुस्लिम नागरिकांनी रोजा सोडला जम्मू काश्मीरमध्ये शांततेच्या वातावरणात काल ईद साजरी झाली निमित्त घरोघरी असतो राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशवासियांना दिल्या या सणाच्या निमित्तानं राजकारण विसरून विरोधक देखील एकत्र येतात दिल्लीतही हेच दृश्य पाहायला मिळालं तास रहा एक पाऊल पुढे